पांच षटका मध्ये 30 धावा जरी तुम्ही बनवल्यात तरी तुमच्या संघासाठी ते फाइटिंग टार्गेट होऊ शकतं. यावेळेस बॅटचा टॉप एज आणि विकेटच्या पाठीमागे कॉट बिहाइंड फलंदाज बाद होईल. नंतर तिथेचा आणखीन एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये असेल आणि बोरड म्हणजे संघाचा आणखीन एक फलंदाज आता मैदान सोडेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अभिषेक गावटे. स्ट्राइकला नवीन फलंदाज असेल. नवीन नियमानुसार झेल बाद झाल्यानंतर येणारा फलंदाज स्ट्रायकर असेल. जुने नियम बंद झालेत, नवीन नियमानुसार झेल बाद झाल्यानंतर येणारा खेळाडू स्ट्रायकर असेल. हा नवीन नियम आहे आणि आपण नवीन नियमाच्या आधारावरच ही स्पर्धा घेतोय याची नोंद खेळाडूंनी घ्यायची. या वेळेचा आणखीन एक सुरेख चेंडू. वा, काय चेंडू होता, काय त्याची दिशा होती, काय लाईन लेंथ होती, काय टप्पा होता. आणि या वेळेस देखील ज्या पावली तो मैदानात आलाय त्याच पावली त्याला परतीचा रस्ता मात्र दाखवला गेलाय. यावेळेस विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज रोहन कांडगे असेल. या स्पर्धेमध्ये रोहित कांडगे असेल. या स्पर्धेमध्ये काल षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली, या मैदानामध्ये काल आपण चौकारांची हॅट्रिक पाहिली, परंतु जी झाली नाही ती फक्त विकेट हॅट्रिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये पाहायचं विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रोहित कांडगे आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1500 रुपयाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये असणार आहे. पाहायचंय रोहित कांडगे, चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार घालत नाही. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती रोहित कांडगे, समोर फलंदाज तयार असेल अभिषेक सूरज. हवेमध्ये चेंडू आणि या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. यस यस यस, आणखीन एक विक्रम रोहित कांडगेच्या नावावरती. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक रोहित कांडगे.